भारतीय पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून नागरिकांना आधार विषयक कार्ड सेवा मोफत प्रदान करण्यात येत आहे. त्याअंतर्गत सोमवारी नवीन पनवेलीतील मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये महापौर डॉक्टर कविता चौतमल आणि डॉक्टर शोभा मधाले यांच्या उपस्थितीत आधार नोंदणी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. या आधार नोंदणी केंद्रामुळे ज्या नागरिकांची आधार नोंदणी अद्याप झालेली नाही त्यांची सोय होणार आहे. आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय रहिवाशांना सार्वत्रिक ओळख मिळवून देण्यासाठी तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे. त्याअंतर्गत नवीन पनवेल येथील पोस्ट ऑफिसमध्ये आधार कार्ड नोंदणी केंद्र सुरू करण्यात आलंय. या केंद्रामुळे ज्या नागरिकांनी आतापर्यंत आधार नोंदणी केली नाही त्यांना संधी मिळणार आहे. या आधार केंद्राच्या उद्घाटनावेळी महापालिकेचे सभापती प्रकाश बिनेदार, नगरसेविका ऍडव्होकेट वृषाली वाघमारे, सुशीला घरत यांच्यासह पोस्ट ऑफिसचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना या आधार केंद्राचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. आताच मॅडमने सांगितलं की हे जे इनरोलमेंट करणार आहे त्यांचे जे अधिकारी असतील किंवा जो स्टाफ असेल तो फुल्ली ट्रेन आणि सर्टिफाईड स्टाफ इथे ठेवलेला आहे. त्यामुळे असं जर असेल तर आधार कार्डमध्ये जे होणाऱ्या छोट्या मोठ्या चुका असतील, सरनेममध्ये चुका असतात, कारण काही काही बरेच लोक साऊथ इंडियन असतात, आपण बघतो की नेमकं त्यांच्या नावामध्ये चूक होते. बऱ्यापैकी मराठी नाव बरोबर येतात, साऊथ इंडियन असतील किंवा इतर धर्मीय असतील तर काही लोकांना त्यांचं सरनेम लिहिता येत नाही, ते मिस्टेक झालेले असतात. मग असंही आधार कार्ड आपण हॉस्पिटलमध्ये नेतो, जेव्हा आपण बर्थ सर्टिफिकेट वगैरे बनवतो त्यावेळेला हा जास्त प्रॉब्लेम येतो की नेमकं सरनेम चुकलेलं असतं. मग ही चुकी कुणाची? आपल्याला राग येतो आपल्या रिजेक्ट केल्यानंतर की आमची चुकी नाही आहे, त्या दिवशी आधार कार्ड जिथे बनवलं त्यांना आमचं सरनेम लिहिता आलं नाही. म्हणजे हा जो प्रकार आहे आता आपण इथे टाळता येऊ असं मला नक्की तिथे आश्वासन यांनी दिलेलं आहे की अतिशय क्वालिफाईड स्टाफ इथे आहे, अशा प्रकारच्या चुका आपल्याकडून होणार नाही आणि अतिशय चांगली गोष्ट आज तिथे झालेली आहे. त्याबद्दल मी पोस्ट ऑफिसचं परत एकदा अभिनंदन करते.